मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये तुम्ही पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था अभ्यासले असाल. स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. जेव्हा या पदार्थांना उष्णता दिली जाते किंवा त्या पदार्थांना थंड केला जाते तेव्हा ते पदार्थ आपली अवस्था बदलतात. मग याला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात. पदार्थाचे सर्वसामान्य गुणधर्म सांगायचे झाल्यास पदार्थाचे घनता, वस्तुमान, तापमान, रंग, काठिण्यता येता इत्यादी गुणधर्म सांगता येतात. सर्व पदार्थांचे गुणधर्म हे सारखे नसतात. उदाहरणार्थ साखर आणि पाणी हे दोन्ही विद्राव्य आहेत, मात्र दगड आणि पाणी हे मात्र विद्राव्य नाही आहेत, कारण दगड पाण्यामध्ये विरघळत नाही. लोखंड कठीण आहे तर कापूस हा मऊ असतो. म्हणजे मऊपणा आणि कठीणपणा हे सुद्धा पदार्थाचे सर्वसामान्य गुणधर्म झाले. आता या सृष्टीतलावर जेवढे काही वस्तू आहेत ते वस्तू ज्यापासून बनलेले आहेत त्याला द्रव्य किंवा मॅटर असे म्हणतात. आता त्या द्रव्याचे गुणधर्म म्हणजेच त्या पदार्थाचे गुणधर्म होय. जेव्हा आपण स्थायू किंवा द्रव किंवा वायू या अवस्थेमधील पदार्थांचे विभाजन करतो तेव्हा विभाजन केल्यानंतर त्याचे कणस्वरूप आपणाला मिळतात. ते कणस्वरूप म्हणजेच त्या पदार्थाचा द्रव्य किंवा मॅटर होय. आणि त्या कणांचे गुणधर्म हे त्या पदार्थाचे गुणधर्म असतात. जसे खडूला मिळालेला पांढरा रंग हा खडूच्या पावडरच्या पांढऱ्या रंगासारखाच असतो. निळ्या शाईचा डाग म्हणजे शाईला जो निळा रंग आहे तो निळा रंग जेव्हा आपण रुमालाने पुसतो तेव्हा तो निळा रंग त्या रुमालावर पसरतो. म्हणजे इथं ते जे कलर आहे तो जो रंग आहे तो कण स्वरूपामध्ये त्या रुमालावर पसरतो आणि तिथं निळ्या रंगाचा ठिपका तयार होतो. आता आपण एक प्रयोग करून पाहूया. इकडे बघा, मी या ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्याची लेवल या खुणापर्यंत, हिरव्या रंगाच्या खुणापर्यंत आहे. आणि एक दगड घेतलेला आहे आणि या दगडाला मी एक दोरा बांधलेला आहे. आता जेव्हा मी हा दगड या पाण्यामध्ये डुबवतो तेव्हा पाण्याची जी लेवल आहे ते या हिरव्या रंगाच्या वर आलेली दिसते. याचा अर्थ या दगडाने आपल्या आकारा एवढी जागा या ग्लासमध्ये या पाण्यामध्ये व्यापली, म्हणून तेवढा पाणी वर चढलेला आपणाला दिसून येतो. आता आपण पुन्हा एक दुसरी कृती करून पाहूया. एक मोठा दगड घ्यायचा आणि एक लहान आकाराचा दगड घ्यायचा आणि एक तराजू घ्यायचा. तराजूच्या एका पारड्यामध्ये मोठा दगड आणि दुसऱ्या पारड्यामध्ये लहान दगड ठेवायचा. ज्या भागात लहान दगड आहे तो भाग वरती जाणार आणि ज्या पारड्यामध्ये वजनी दगड आहे तो भाग खाली राहणार. याचा अर्थ त्या दगडांना वस्तुमान सुद्धा असते. म्हणजे वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. निसर्गात आढळणारी काही मूलद्रव्ये ही शुद्ध स्वरूपात असतात. म्हणजे त्यामध्ये एकच घटक असतात. एकच घटक असलेले द्रव्याला वैज्ञानिक भाषेत पदार्थ किंवा सबस्टन्स असे म्हटले जाते. जसे सोने, हिरा, पाणी, चुनखडी यासारखे पदार्थ. काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना मिश्रणे असे म्हणतात. चला तर मग आता आपण पाहूया पाठ क्रमांक 14 वा, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे.